नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण अनेक आजारांचे कारण आणि प्रदूषण निर्माण करणाऱ्या साबणाबद्दल बघणार आहोत मोठ्या शहरांमध्ये नव्हे तर अगदी लहान खेड्यांमध्ये दे देखील साबणाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे आणि सोबत विविध प्रकारचे प्रदूषण तसेच मनुष्याच्या संदर्भात अनेक आजारांचं कारण देखील ठरत आहे प्रदूषणास अनेक गोष्टी कारणभूत असतात त्यापैकी साबण हा त्याचा सा समावेश असल्याचे ऐकून आपणास आश्चर्य वाटले असेल स्वच्छता निर्माण करणारा साबण प्रदूषण कसा करतो हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल पण ही सत्य परिस्थिती आहे स्वच्छता करणारे हेच साबण पाणी प्रदूषित करतात आणि हे पाणी पुढे माती आणि जमिनीच्या संपर्कात येऊन मातीला प्रदूषित करतात साबणांच्या प्रकारांमध्ये आंघोळीचा साबण भांडी घासण्याचा साबण कपडे धुण्याचा साबण इत्यादी अनेक प्रकार असतात आणि प्रत्येक प्रकारांमध्ये त्याद्वारे प्रदूषण निर्माण होत असते कपडे धुण्याचा साबण अधिक प्रमाणात प्रदूषण निर्माण करतो प्रत्येक घरातील सांडपाणीच्या माध्यमातून साबणाचे पाणी नदी तळ्या जमिनीत पोचते आणि त्या ठिकाणी प्रदूषण निर्माण होते या प्रदूषणाच्या व्यतिरिक्त साबणामध्ये सोडा असतो आणि त्याचा अधिक वापर झाल्यास आपल्या त्वचेला कोरडेपणा येऊ शकतो ह्या कोरडेपणामुळे त्वचेला खाज येणं किंवा काही प्रकारे त्वचा विकार देखील निर्माण होऊ शकते कदाचित साबण हा शरीराच्या सर्व त्वचेवर चालू शकेल परंतु चेहरा आणि डोक्यावर साबण हा विशेषतः उपयुक्त नसतो अनेक वेळेला साबण तयार करताना तो सुगंधी आकर्षक रंगसंगतीचा इत्यादी असावा दिसावा म्हणून त्यात विविध प्रकारची केमिकल्स टाकलेले असतात आणि ते देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहेत चेहऱ्यावरील त्वचा ही नाजूक असल्याने अशा प्रकारच्या डाय आणि सेंट स्वरूपातील साबणामुळे चेहरा लाल होणं त्याच्यावर खाज निर्माण होणं इत्यादी दोष निर्माण होऊ शकतात बऱ्याचदा साबणाचा पी एच लेवल जास्त असल्यामुळे चेहऱ्यावर चिकटलेली घाण साफ ऐवजी चिकटून राहते आणि अशावेळी त्वचा फ्रेश वाटण्याऐवजी डल वाटू शकते साबणाचा पी एच लेवल हे चार ते सहा सहा या दरम्यान असायला हवे परंतु आपण पी एच लेवल न तपासताच साबणाचा वापर करत असतो आणि त्यामुळे चेहऱ्यावरील त्वचेच्या रचनेत बिघाड होऊ शकतो चेहऱ्यावरील त्वचेमध्ये तसेच चेहऱ्याच्या इतर अंगातील त्वचेमध्ये सूक्ष्म स्वरूपाचे चांगले विषाणू असतात जे आपल्या त्वचेला आरोग्य प्रदान करण्यासाठी मदत करत असतात परंतु साबणामध्ये असणाऱ्या केमिकल्समुळे हे विषाणू मृत होतात आणि त्यामुळे त्वचा ही स्निग्ध न राहता निस्तेज व खरखरीत दिसू लागते या समस्येवर योग्य वेळी लक्ष दिले नाही तर पुढे विविध लक्षणे किंवा आजार निर्माण होऊ शकतात आपणास जर साबणाचा पीएच माहीत नसेल तर शक्यतो साबणाचा वापर करू नये किंवा मर्यादितच वापर करावा यामुळे आपल्याला होणारे आजार लक्षणं तसेच प्रदूषण टाळता येणं सहज शक्य होईल आंघोळीच्या वेळी साबणाच्या ऐवजी आयुर्वेदिक सुगंधी उठणे मुलतानी मातीपासून बनवलेला साबण गोमूत्रापासून बनवलेला साबण तसेच केस धुण्यासाठी रिठे शिकेकाई आवळा यांच्या चूर्णाचा वापर केल्यास निश्चितच आपल्याला आरोग्यासोबत प्रदूषण देखील टाळले जाईल तसेच विविध डाळींचा देखील उदाहरणार्थ चण्याची डाळ मसूरची डाळ यांचा देखील त्वचा स्वच्छ करण्यासाठी आपण वापर करू शकतो अशा प्रकारे साबणाचा वापर कमी केल्यास आरोग्यासोबत प्रदूषण टाळणे सहज शक्य आहे नमस्कार